विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। सिकंदराबाद या ठिकाणाहून सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसमध्ये एक कुटुंब ज्याच्यामध्ये 26 वर्षाचा पुरुष आणि 22 वर्षाची महिला आपल्या 4 वर्षाच्या मुलाला आणि 16 महिन्यांच्या मुलीला घेऊन प्रवास करत होते। त्यांनी प्रत्यक्षामध्ये त्या मुलीचा त्याच ठिकाणी त्यांच्या सिकंदराबाद येथील राहत्या घरीच तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केलेला होता, परंतु ते प्रेत जे आहे ते डिस्पोज ऑफ करण्यासाठी ते त्यांच्या गावी राजस्थानमध्ये राजकोट या ठिकाणी राजकोट एक्सप्रेसने निघाले होते। दरम्यानच्या काळामध्ये सहप्रवाशांच्या लक्षात आलं की या मुलीची बाळाची काय हालचाल होत नाही आहे, त्याच्यावरून त्यांनी TT ला कंप्लेंट केली। TT ला कंप्लेंट केल्यावरून जोपर्यंत आमच्याकडे माहिती आली आम्ही सोलापूर रेल्वे स्टेशनवर त्या कुटुंबाला उतरवून घेतल्यानंतर पुढच्या तपासामध्ये जेव्हा असं निष्पन्न झालं की ती मुलगी मयत झालेली आहे आणि तिचा गळ्यावर संबंधित मारहाणीच्या किंवा गळा दाबल्याच्या खुणा आहे, त्याच्यावरून हा खून आहे हे निष्पन्न झाल्याने तिच्या पुढील तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की वडिलांनीच तिच्यावर अत्याचार आणि खून केलेला आहे आणि आईने त्या कामी तिला मदत केलेली आहे। यावरून सोलापूर रेल्वे पोलीस स्थानकामध्ये 302 पॉस्को आणि इतर संबंधित कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सोलापूर रेल्वेचे पोलीस करत असून सिकंदराबाद या ठिकाणच्या पोलिसांनासुद्धा त्या ठिकाणी तो तपास वर्ग करण्यात येणार आहे। आरोपींच्या बाबत पुढील कारवाई सुरू आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।